सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणाम पाहत असो. देवानी ही सृष्टी का केली अशी पृच्छा पुष्कळ लोक करत असतात. त्याच्याजवळ सर्व असताना त्यांनी हे जग निर्माण का केलं असाही विचार पुष्कळ लोकांना येत असतो. देवानी ही सृष्टी एवढ्यासाठी केली की त्याला स्वतःचं रूप बघायचं होतं. सूर्याला स्वतःचं रूप दिसत नाही, अग्नी सर्वांना भस्म करते पण स्वतःला भस्म करत नाही. सोनं स्वतःला बघू शकत नाही, तसंच परमेश्वर हा जो सर्व गुणांचा समूह आहे तो स्वतःला बघू शकत नाही, म्हणून त्यांनी ही सृष्टी निर्माण केली स्वतःचा आरसा तयार करण्यासाठी. सर्व सृष्टी निर्माण करून पृथ्वी निर्माण केली, पृथ्वीमध्ये जीवजंतू निर्माण झाले, त्यातून आज मानवजात उभी झाली. मानवजातीमध्ये स्वातंत्र्य आहे, वाटलं तर नरकात जावं, वाटलं तर स्वर्गात जावं. आणि मनुष्याची इच्छा परमेश्वराला जाणण्याची झाली, त्यालाही कारण परमेश्वर आहे. जसं बीमध्ये एक अंकुर लपलेलं असतं आणि त्यातून एखादा मोठा वृक्ष होतो, तशीच मानवामध्ये महालक्ष्मीची शक्ती आहे आणि त्या शक्तीने तो शेवटी ह्या थराला पोचतो की बाबा परमेश्वर कोण आहे, परमेश्वर हा मिळवला पाहिजे. पण मानवामध्ये अत्यंत निकृष्ट जातीचे मानवसुद्धा आहेत. जसंच त्यांनी पाहिलं की जगामध्ये लोकांना परमेश्वराची आस लागली, परमेश्वराला भेटायचं आहे, की ते आपलं दुकान मांडून बसतात. त्यावर तुकारामांनी तर कितीतरी म्हटलेलं आहे. परवा एक पुस्तक अमृतानुभव, जे की ज्ञानेश्वरांनी लिहिलं होतं, ते मी जरा चाळून पाहिलं. त्यावर टीका, एक फार मोठे संत होऊन गेले जोग महाराज म्हणून, फार मोठे झाले आणि त्यांनी फार सुंदर टीका लिहिलेली आहे. आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आहे की जगामध्ये सद्गुरू फार विरळे, अगुरु बहुते जे स्वतःला गुरु म्हणून घेतात, पण सर्वसाधारण सामान्य मनुष्य असतात. आणि कुगुरु म्हणजे जे राक्षसी प्रवृत्तीचे असतात, अशा तऱ्हेचे त्यांनी तीन तऱ्हेचे गुरु सांगितले आहेत. आणि त्यांना सगळ्यांनी ज्या शिवाच्या लाखुल्या वाहिल्या आहेत त्या सर्वच त्यांनी आधी सांगून टाकल्या. रामदासापासून तुकारामापर्यंत, नामदेवापासून, सर्व साधूंनी या आपल्या महाराष्ट्रात रक्त ओतलं आहे आणि सगळ्यांनी ह्या लोकांची खांडोळी केली आहे. मराठी भाषा म्हणजे ही समुद्रासारखी आहे आणि एखादा जड दगड दिसला की त्याच्यावरती जाऊन आपटते. पण आज महाराष्ट्राची स्थिती फार विक्षिप्त झालेली आहे. सगळे साधू संत विसरले आणि त्याच्याऐवजी हे बाजार बुणगे येऊन बाजारात बसलेले आहेत. नाशिक हे विशेष करून एक क्षेत्रस्थळ आहे आणि क्षेत्रस्थळामध्ये नेहमी असे बाजार गुणगे येऊन बसतात. तहत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपण जाऊन बघाल तर सगळीकडे आपल्याला लक्षात येईल की हे बाजार गुणगे आपला बाजार मांडून बसलेले आहेत. आम्ही पूर्वी कोल्हापूरला गेलो, तिथे हा प्रकार पाहून अगदी आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यानंतर मग पंढरपूरला घेऊन गेलो, आजसुद्धा इथे जवळजवळ 300 सहयोगी बाहेरून आलेले आहेत, 14 देशातून आले आहेत.
पण तिथला तो प्रकार पाहून ह्यांना आपल्या देशाबद्दल इतकं गलिच्छ वाटलं आणि इतकं आश्चर्य वाटलं की या लोकांना डोकं नाही की काय, अगदी बिनडोक्याचे लोक आहेत की काय. पंढरपूरला घेऊन गेलो तिथल्या त्या बडव्यांचे प्रकार बघून ते अगदी थक्क झाले. ते म्हणाले इथले लोक काय आहेत, महामूर्ख दिसतात. इतके मोठमोठाले संत इथे झाले, इतके मोठमोठाली ग्रंथ योजना इथे झाली, इतकं लोकांना सांगण्यात आलं, तरी महामूर्खासारखे ते या बडव्यांना कशाला एवढे भीतात. आणि आता तुळजापूर भवानीचं मी ऐकते की तिथे जाऊन घागरी फुंकत बसतात, हे नुसतं भूताचं नाटक आहे. अशा महामूर्खासारख्या गोष्टी आपण करून करून आपल्या देशामध्ये दारिद्र्य आणून ठेवलेलं आहे. आणि हे दारिद्र्य कधी संपायचंच नाही. ज्या मनुष्यावर आपण विश्वास टाकतो, ज्याला आपण गुरु मानतो, त्याच्यात गुरु होण्याची काही लायकी आहे की नाही पाहिलं पाहिजे. तुमच्याकडनं जर कुणी एखादा गुरु पैसे बिशे घेतो, अशा गुरुला तुम्ही जसा घरामध्ये एखादा नोकर ठेवा त्याप्रमाणे ठेवलेला असतो. हे असे गुरु जे तुमच्या पैशावर विसंबून राहतात, ज्यांना स्वतःची मानमर्यादा नाहीत. उद्या तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या घरी फुकट राहा, तुम्ही राहाल का? तुमच्याही पेक्षा गैरबित्ते असे जे लोक आहेत ते तुम्हाला काय शिक्षण देणार? थोडं तरी बुद्धीला जागृत करून पाहिलं पाहिजे. विशेष करून ह्या क्षेत्रस्थळी श्री राम आणि सीता इथे आलेत, काय त्यांच्या नावाला काळीमा फासणार आहे ते बघा तुम्ही. बसून इथे बाहेरून लोक आले की पैसे उपटतात. कन्याकुमारीला आम्ही गेलो तर ते म्हणे आता आम्ही पंढरपूरला जाते. म्हटलं का? नाही म्हणे, तिथनं आम्ही त्यांचं सत्व जे होतं विठ्ठलाचं ते घेऊन इथे आलो आहे. आम्ही एका मडक्यात ठेवलं आहे आणि त्याच्यात बसले आहेत विठ्ठल. वा वा, जसं काय देव वगैरे यांच्या अगदी हातातच आहेत की काय, किंवा ह्यांच्या खिशात बसलेले आहेत की काय देव. आणि ह्या लोकांना माहिती आहे की हे आम्ही सगळं सोंग रचलेलं आहे, हे आम्ही ढोंग केलेले आहेत, हे देवाच्या बाबतीत आम्ही ढोंग केलेला आहे आणि ह्याच्या देवबीव काही नाही आहे. आम्ही चांगले पैसे कमवण्याचे धंदे करून ठेवले आहेत, कारण देव म्हणून पैसे कमवणं फारच सोपं काम आहे. पूर्वी मुंबईला पुष्कळ दारू वगैरे आणत असत. दारू आणताना कशी आणायची दारू? तर गीतेमध्ये गीतेचं पुस्तक छापायचं आणि मध्ये पोकळी ठेवायची, त्याच्यात दारू भरून आणायची. म्हणजे गीतेला कोण विचारणार? काहीतरी खोटेपणा लोक अशासाठी घेतात लपवण्यासाठी, पण तो खोटेपणा घेताना काहीतरी आव आणावा लागतो. देवाच्या नावावर पैसे कमावणं हे महापाप आहे आणि सगळे ते नरकात जातील. आणि अशा गुरूंच्याकडे जे लोक जातात ते सर्व नरकात जाणार आहेत. तुम्ही मग नाशकाला राहा नाही तर काशीला राहा. परमेश्वर तुमच्यासाठी सज्ज आहे. आपल्यामध्ये त्यांनी कुंडलिनी म्हणून इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे, पण प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ही बेकार व्यवस्था आहे. कारण तिथे इतकं बोकाळलेलं ह्या लोकांचं आहे की लोक त्याच्यातनं निघू शकत नाही. तुम्ही म्हणे इतके नारायण करा आणि तुम्ही म्हणे अमकं करा आणि ते सत्यनारायण करा आणि नाही तर तुम्ही इतके दिवसाचे उपास करा नाही तर अमकं करा तमकं करा, आणि शेवटी हातात काय आलं आहे? तुमच्या बापांच्या त्यांच्या बापांच्या हातात काय आलं होतं जे तुमच्या हातात येत आहे? एवढा मोठा धर्म आहे, एवढी मोठी संतांची खाण आहे आपल्या देशात. त्यांनी जे सांगितलं त्याच्या बरोबर विरुद्ध करायचं आणि ते ह्या उपटसुंभांचं ऐकून ह्याला कोणची अक्कल म्हटली पाहिजे? अक्कलेचे दिवाळे निघालेले आहे असं मला वाटतं, विशेषतः क्षेत्रस्थळी. आता हे म्हणाले की मी कोळी लोकांच्या तिथे गेले होते, कबूल आहे, पण 10,000 जमा होता तिथे आणि एकूण एक मनुष्य पार झाला. ते कोळी लोक स्वर्गात जाऊन बसले नाही, इथले जितके मोठे स्वतःला स्मरणारे लोक आहेत ते जातील नरकात. सगळेच्या सगळे पार झाले. आणि काय त्यांनी कविता केल्या त्या, की माताजी तुम्ही आम्हाला आमचं हित दिलं, आमचं जे हित आहे ते तुम्ही आम्हाला दिलंय. अर्धे लोक तर व्यसनाधीन झालेले आहेत, व्यसनात बसलेले आहेत. व्यसन नको सोडायला, सहयोगात आलं तर व्यसन सुटतं, तर आम्हाला व्यसनाचं पाहिजे, कारण आम्ही स्वतंत्र आहोत ना. अहो, व्यसनात जाणं ह्याच्यापेक्षा गुलामी आणखीन कोणची असू शकते तुम्ही सांगा बरं. तुम्ही एकच प्याला नाटक पाहिलं असेल गडकरांचं. कोणत्याही व्यसनात जाणं ही केवढी मोठी गुलामी आहे, त्यापेक्षा जीवन नको असं होतं. ह्या मानव धर्म जीवनाचा
तुम्हाला अर्थच लागलेला नाही. ज्या परमेश्वराने तुम्हाला एवढं मेहनतीने बनवलं, इतकं प्रेमाने बनवलं आहे, इतकं नाजूक सांभाळून बनवलेलं आहे, त्या परमेश्वरालासुद्धा आश्चर्य वाटतं की हे काय झालं ह्या महाराष्ट्रात. अहो महाराष्ट्र आहे तुमचा, डोकं नसल्यासारखं आपण वागतो. बाहेरच्या लोकांना ह्या गुरुंनी जाऊन लुबाडलं, त्याच्यावर मी 1970 सालापासून सांगत होते. जाऊ देत म्हटलं, कारण ह्यांना माहिती नाही. ह्यांच्याकडे आपल्यासारखे तुकाराम आणि नामदेव नाही झालेले, ह्यांच्याकडे आपल्यासारखे गुरु नानक नाही झालेले, कबीर नाही झालेले. ते गुरु नानकांचे जे दिवाळं काढलंय लोकांनी, तेच आपण आपल्या सगळ्या संत साधूंचं काढत आहोत. उगीच तुका म्हणे ऐसे नाही, तुका म्हणे तैसे. मला आश्चर्य वाटतं कधी कधी या महाराष्ट्रात, जिथे आपली सगळ्यांनी पुण्याही लावून ठेवलेली आहे. अहो त्या श्रीरामाला सुद्धा जिथे आपले जोडे काढून यावं लागलं, आणि अनवाणी जे चालले त्या सीतेला सुद्धा जिथे अनवाणी चालू लागलं, अशा ह्या श्रीरामाच्या मान्यतेला प्राप्त झालेल्या ह्या महाराष्ट्रात हे बेडकासारखे लोक कुठून जीव आले मला समजत नाही. ज्याच्या डोक्यात एवढंही येत आहे की हे महामूर्ख आमच्याकडे पैसे उपटत आहेत, ह्याच्याजवळ धर्म म्हणून काही गोष्ट नाही. भोळेपणाला तरी काही मर्यादा असायला पाहिजे. इतकंच नव्हे, श्री शिवाजी महाराज हे स्वतः आत्मसाक्षात्कारी होते. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की स्वधर्म ओळखावा, स्वचा धर्म ओळखला पाहिजे. नेहमी श्रींची इच्छा म्हणत असत. श्री म्हणजे कोण? देवी. अहो कुठे आहे ती देवी? नि काय हे उपटसुभ बसले तुम्हाला देव बसून. या नाशकाच्या लोकांनी गांधीजींना सुद्धा सांगितलं की जर तुम्ही इथे येऊन प्रायश्चित्त केलं नाही तर तुम्हाला आम्ही मान्यता देणार. हे कुठले उपटसुंभ इथे येऊन बसलेले आहेत? आणि गांधीजींनी त्यांनी या मूर्खांचं काय ऐकलं मला समजत नाही. म्हणजे मान मुरगळून ते करून घेतील तुमच्याकडनं, आणि जर केलं नाही तर तुम्हाला शाप देणार, तुम्हाला हे सांगणार. ह्याच्यावरती आता दुसरा मार्ग म्हणजे लोकांचा परमेश्वरावर विश्वास नाही बसते. तुमची मुलं सांगतात आमचा परमेश्वरावर विश्वास आहे, हे कसलं काय मूर्खासारखं काढलेलं आहे. बरोबरच आहे, पुन्हा नास्तिकता आली. आता पुष्कळशी आपल्याकडे अशी ब्राह्मण मंडळी आहेत की ते स्वतः म्हणतात की आम्हाला माहिती आहे ब्राह्मण उपटसुंब आहेत आणि आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं नाही. आणि ते मोठे मोठे लोक आहेत, किर्लोस्कर, गोरे वगैरे, ही सगळी मंडळी त्याच्यातली, तर देव नाहीच आहे म्हणे. आणि माझ्या विरुद्ध सांगायला आलं की सुशिक्षित बाई असून देवाला कसं मानते? वा रे वा. म्हणजे दोन्ही या कैचीमध्ये तुम्हा लोकांना साक्षात्कार कसा होणार बरं? आणि स्वतःची कदर नाही आहे, त्यापेक्षा ते कोळी लोक बरे ज्यांना स्वतःची कदर आहे. दोन पैशाने तुम्ही काय परमेश्वर विकत घेऊ शकता का? अंतरामध्ये आपल्या आत हा आत्मा कधीपासून वाट बघत बसलेला आहे. ही कुंडलिनी केव्हापासून तुमची आई वाट बघत बसलेली आहे. तिची जागृती करून आणि तिला स्वीकार्य करून तिच्यामध्ये रममाण झालं पाहिजे. ही तुमची संपदा आहे, तुमची ही संबंध जन्मजन्मांतरातली संपत्ती आहे, तिचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. मागच्या वेळा फक्त नाशकालाच निदान 100 प्रश्न लोकांनी विचारले आणि परत इथे आलं की काय तसंच. कसले प्रश्न विचारताना कसलं काय करता अनुभव घ्यावा. एक आईच्या दृष्टीने कधी कधी असं वाटतं की या मुलाच्या डोक्यात येणार तरी कसं आणि होणार तरी कसं. तसाच भ्रष्टाचार या देशात पसरलेला आहे भरपूर. इकडे भ्रष्टाचार पसरलेला आहे आणि तिकडे हे असं धर्माच्या नावावरती धर्मांधता ज्याला म्हणतात ती पसरलेली. अहो तुमचा धर्म किती उच्च आहे. सगळीकडे सांगितलंय की आत्म्याला मिळवलं पाहिजे, परमेश्वराला मिळवलं पाहिजे. नामदेवानी सुद्धा साध्या एका जोगव्यामध्ये म्हटलेलं आहे की बोधाची भरी नमी परडी. बोध झाला पाहिजे. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे तुमच्या ह्या नसांना कळलं पाहिजे परमेश्वर आहे. हे जे चैतन्यचारीकडे पसरलं म्हणतात, जे ओंकार बनून कार्य करतं म्हणतात, ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते त्याला काही डोकं फारसं लागत नाही, त्याला काहीही लागत नाही. तुमच्यात सगळं करून ठेवले परमेश्वराने, फक्त जसं हे कनेक्शन तिथे लावायचं तसं लावायचं. फार त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायला नको, काही नाही, सहज आहे.
सहज सह म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला हा योगाचा तुमचा युगधर्म तुम्हाला मिळवण्यासाठी आज आम्ही धडपडत आहोत. पण त्या तुमच्या देवळाच्या वाऱ्या संपणार नाहीत आणि त्या उपटसुंभांच्या समोर मान झुकणं तुमचं संपणार नाही. ते झाल्याशिवाय सहयोग तुम्हाला लाभू शकत नाही. एकतर सत्य तरी घ्या नाही तर असत्य तरी घ्या. तर तुम्हाला असत्याला कास धरायची असली तर तुम्ही जा असत्याकडे. समजा जर आपण समुद्रात उभे आहोत तर आपल्याला भीती वाटते की आपल्याला ह्या समुद्राच्या लाटा खाऊन जातील. पण आता आपण नावेत आलो, नावेत आल्यावर मनुष्य स्थिरावत, त्याची बुद्धी स्थिर होते, त्याला समाधान येतं, परमेश्वराचे अनंत उपकार त्याच्यावरती होतात, अनंत उपकार. आणि तेव्हा खरोखर लक्षात येतं की परमेश्वर हा आहे. पण जर तुमचा पाय मगरीच्या तोंडातच असेल तो कितीदा ओढून काढायचा, कितीदा सांगायचं बाबा त्या मगरीच्या तोंडात घालू नकोस. इथे आज इथे मंडळी बसलेली आहेत ह्याच्यापेक्षा दुपटीने 14 देशातून लोक इथे आलेत खर्च करून. आम्ही काही पैसे बिशे घेत नाही, आम्हाला काही पैशाची गरज नाही, ही गोष्ट नाही आहे. कारण श्रीमंत घराण्यात जन्म झाला, श्रीमंत आहोत वगैरे ही गोष्ट नाही. गरीब असतो तरी आम्ही घेतले नसते, आम्हाला कोण विकत घेणार. आपल्याला उदाहरण आहे तुकाराम साहेबांचं. तुकाराम महाराजांनी एक फार मोठं उदाहरण दाखवलेलं आहे की शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या दारात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला संत साधूंना हे काय देणं घेणं लागतं. पहिले तर संताचं लक्षण आहे की तुमच्या पैशाकडे कोणाचं जर लक्ष असलं तो संत असूच शकत नाही. तुम्ही कोणत्या पोझिशनचे आहात, तुम्ही काय नोकरी करता, कसलं काय आहे. परमेश्वराच्या दरबारात बसलेले जे लोक आहे त्यांना काय परवा तुम्ही कोणचे असले तर कुठे असले तर बसा. ती ऐट ते मोठंपण ते जाणून घेतलं पाहिजे ते आपल्या सर्वांच्यामध्ये. सुरुवातीलाच मी सांगितलं की परमेश्वराने हा आरसा तयार केला, त्या आरशामध्ये मानवाला तयार केलं, त्याच्यामध्ये तो आरसा त्याचा आत्मास्वरूप आहे. आता माणसालासुद्धा स्वतःचं सौंदर्य माहीत नाही आहे, त्यालासुद्धा हे माहीत नाही की मी किती गुणी आहे, माझ्यामध्ये कितीतरी अकल्पित असे. महत्त्वाचे क्षण दडलेले आहेत, इतकंच नाही तर अनंत शक्त्या माझ्यातनं वाहत आहेत. काहीही तुम्हाला स्वतःबद्दल माहिती नाही आहे, ती माहिती कुंडलिनीच्या जागृतीने होते. आता कोणातरी मूर्खाचं पुस्तक वाचून की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुम्हाला हा त्रास होतो तो त्रास होतो, हे कुणी सांगितलं तुम्हाला. आज हजारो लोकांच्या आम्ही कुंडलिन्या जागृत केल्या. एक तुमचं नाशिक सोडून सगळीकडे सहयोग फार पसरलेला आहे, कोणाला काही त्रास झालेला नाही. उलट सगळे आम्हाला पत्र लिहितात, माताजी आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत. जे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत त्यांनी सुद्धा आज मान्यता केलेली आहे की सहयोग विशेष आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, 3 युनिव्हर्सिटीमधनं सहयोगावरती PhD डिग्री मिळते बाहेर, आणि इथे आपल्या दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरांना डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी मिळते आहे सहयोगात. पण इकडे मात्र सगळे असेच नाशकाला, त्यांना डोकं नाही. स्वतःला काहीतरी शिष्ट समजून परमेश्वर मिळवता येत नाही, नम्रपणे परमेश्वराला मिळवलं पाहिजे. ही कुंडलिनी आपल्यामध्ये आहे हे आम्ही म्हणतो, ठासून म्हणतो. आपल्या सर्वांमध्ये ही कुंडलिनी आहे, ही आपली आई आहे, ही तिथे वास्तव्य करून आहे. इतकंच नव्हे पण ती आतुर आहे की तुम्हाला कधी हा पुनर्जन्म देणार मी, ती का तुम्हाला त्रास देणार आहे. आपला जेव्हा जन्म झाला त्यावेळेला आपल्या आईनी सर्व आपलं दुःख सहन केलं का, आपण काय सहन केलं होतं. तशीच ही आई सगळं दुःख सहन करून तुम्हाला पुनर्जन्म देण्यासाठी बसलेली आहे. तिला काय तुम्ही पैसे देणार. अहो एखादं रोप असतं ते जर उगवायचं असलं तर त्याला काय तुम्ही पैसे दिले तर कळतं का. परमेश्वर हा जिवंत आहे आणि त्याचं कार्य हे जिवंत आहे असं मेलेलं नाही की ब्राह्मणाला एक गाय द्या नाहीतर अमक्याला अमको द्या. परमेश्वर हे जिवंत कार्य करणारं
एक मोठं वारी असं समजलं पाहिजे की जे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे, असं आकाश आहे एवढं, त्याच्यापुढे मनुष्य जाऊ शकत नाही म्हणून आकाश म्हणायचं, पण सगळे आकाश त्याच्या चरणावर आहेत. ते निर्वाज्य आहे. परमेश्वराला आपण काय देऊ शकतो? ही कुंडलिनी आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये ही चक्र आहे, आणि त्या कुंडलिनीला जागृत करून आपण आपल्या हिताचा मार्ग मिळवला पाहिजे. आता सहयोगाने काय लाभ होतो तो सांगा. ते दुकानदार बसतात तसे लोक मला सांगतात, अहो तुम्ही काही वाचलंय का नाही, ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. म्हटलंय तो ब्रह्म काय, चराचरात पसरलेला हा ब्रह्म काय, ज्यांनी सर्व ही सृष्टी चालवलेली आहे, सर्व जो जिवंत कार्य करतो, ती ब्रह्म स्थिती काय आहे आणि ती आपण कशी जाणून घ्यायची, हे इतकं जर सोपं आहे, एका कोळ्याला सुद्धा जर ते येतं तर ते तुम्हाला सुशिक्षित लोकांना काय होऊ नये, तुम्ही का मिळवू नये, तुम्हाला याचा लाभ का झाला नाही पाहिजे. एक गृहस्थ मला भेटले होते, कोल्हापूरचे होते, ते म्हणाले माताजी मला तर एक गुरु भेटले होते, त्यांनी मला सांगितले इतके सोमवार कर, मग इतके मंगळवार कर, मग इतकी पारायणं कर, हे कर, करता करता मी ती थकून गेलो, देऊळसुद्धा बांधलं, सगळे पैसे त्यांनी घेतले, सगळं काय झालं, आणि शेवटी हातात काय नाही आलं. आणि तुम्ही सहजच एका मिनटात माझी कुंडलीन जागृत करून दिली मदा, कसं काय झालं आहे. म्हटलंय बघा, हे सगळं तुमच्यात आहे म्हणून आम्ही काही केलं नाही, तुमच्यात जे आहे ते आम्ही दिलं तुम्हाला. आता पृथ्वी तत्वात तुम्ही जर बी घातलं तर ते आपोआप उगवतं, त्याला काय पृथ्वी काय म्हणते की बाबा तुझं होतं ते तू माझ्यात समावलास तेव्हा तुला मिळालं, काय त्याच्यात उपकार आहेत का तिला, काय तुम्ही तिचं काय विशेष केलं का त्याच्यात, काहीच नाही. रोजच आपण हे कार्य बघत असतो, रोजच आपण फुलांना फळं होताना बघतो, पण आपल्या डोक्यात येत नाही की हे कसं होतं बा. आणि जर आपल्याला काय आता विशेष व्हायचं आहे, ब्रह्मनिष्ठ व्हायचं आहे, ब्रह्माला जाण्याचं आहे, तर तेही सहजच झालं पाहिजे. परमेश्वर आहे की नाही हे सुद्धा कुंडलिनी सहज सिद्ध होऊ शकतो. सर्व काही गोष्टी तुम्हाला सिद्ध होऊ शकतात. आज ती वेळ आलेली आहे सिद्ध करण्याची. परमेश्वर हा आहे इतकाच नव्हे तर तो आपण मिळवूही शकतो. तर त्या बाबतीत उहापोह करून वादविवाद करून मिळणार नाही. नंतर नसत्या गोष्टी करून तुमचं मनोरंजन लोक करतात, म्हणे इथे बसून एक आले त्यांनी सप्ताह सुरू केला, सप्ताह असं का, 7 दिवस वेळ घालवण्याचा एक मनोरंजनाचा कार्यक्रम लावला, सप्ताहात गेले 7 दिवस बसले, काय मिळालं तुम्हाला, अहो मिळालं काय हा मुद्दा पहिल्यांदा पाहिला पाहिजे ना. इतके दिवस मेहनत करून तुम्हाला काय मिळालं, एक आई म्हणून मी विचारते तुम्हाला काय मिळालं आहे का, पहिला प्रश्न. नाही ना मिळालं, मग घ्या. मग असं की आमचं आमचं इतकं वर्ष गेले, आमचं म्हातारपण आलं, म्हाताऱ्यातले म्हातारे लोक 90 वर्षाचे सुद्धा लोक पार होतात. जे द्यायला निघालो ते घ्यायला तुम्ही घेत का नाही, आश्चर्याची गोष्ट आहे. माझ्या मुलाला असं आहे, माझ्या आईला तसं, अहो सगळं ठीक होणार, पहिल्यांदा जे काही परमेश्वराचं आहे ते तर मिळवून घ्या. आता तुम्ही समजा लंडनला जायचं ठरवलं आणि तुम्हाला जर तिथे जाण्याची परवानगी नसती, तुम्ही आपले पोहोचले तिथे, तर लोक म्हणतात तुम्ही इथे आले कसे, बरं आले तर आले पण तुम्हाला काही मिळणार नाही, इथले रहिवासी असायला पाहिजे. तशीच गोष्ट आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यातले रहिवासी झाले तर तुम्हाला काय नको असेल ते मिळणार नाही, पण बाकी जे हवं असेल ते मात्र असं मिळेल की तुम्हाला अलभ्य लाभ वाटेल. लक्ष्मी तत्व झालं काय, कोणचंही तत्व झालं काय, हे सगळे परमेश्वराचेच आहेत ना. तेव्हा ज्याच्यामध्ये सगळं काही मिळू शकतं ते मिळवायचं सोडून या उपटसुंभांच्या नादी लागणं, म्हणजे मला वाटतं जसे काही दारूबाज लोक असतात तसेच हे लोक आहेत, डोळे मिटून चालले. आता सिखांनी एवढा उच्छाद मांडलेला आहे, महामूर्खासारखे वागतात त्यांना, म्हणजे काय झालेलं आहे, डोकं कसं भरलं, त्यावरनं तरी आपण शिकलं पाहिजे की आम्ही तसेच होत चाललो आहेत का. ही धर्मांधता त्यांचीच नाही आहे, मुसलमानांचं आपण बघतो, आपलं नाही दिसत. आम्ही सुद्धा किती धर्मांध आहोत, एवढं मोठं आम्हाला देऊन सुद्धा आम्ही मिळवलेलं नाही.
मग काय व्यर्थ झालं की नाही. आता ह्या वेळेला जिथे इतकी मंडळी आली आहेत, मी सगळ्यांना पार करायला तयार आहे, पण एक वचन मला पाहिजे की तुम्ही सहयोगात जमणार, नाही तर मला काही पार करायचं नाही. अगदी अहो, ज्या बियांना अंकुरच फुटाने असे बी धरून करायचं काय, ज्या दिव्यांना प्रकाशच द्यायचा नाही असे बेकार दिवे तुम्ही कशाला ठीक करायचे. असं केल्याशिवाय माणसं ठिकाणावर येत नाही. अहंकार इतका जास्त माणसामध्ये भरलेला आहे, इकडे अहंकार आणि दुसरा अशा दुष्ट लोकांची भीती. अहो, आमचे गुरु माताजी माहीत आहे का तुम्हाला, त्यांना जर सोडलं तर बारूनच टाकतात, असं का? मग तुम्ही कशाला गेले वाघाच्या तोंडात उलटायचं तुम्हाला जायला? आधी वाघोबाला आपला गुरु करायचा आणि त्याला भीत बसायचं. अरे पण आम्ही तुम्हाला समर्थ करतो ना, बघते कोणच्या गुरुची छाती आहे काय करायची तुमची. आनंद मार्ग तुम्ही ऐकला असेल, ज्याच्यामध्ये लोकांना खूप मारण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये एक डॉक्टर प्रसाद म्हणून ग्रस्त होते, त्यांनी 28 माणसांना मारताना पाहिलं. त्या जेव्हा ते देवीच्या देवळात गेले कलकत्त्याला, तिथे पुष्कळ प्रकार चालले आहेत, पण देवी आहे साक्षात तिथे, तर देवीला बघून एकदम त्यांच्यामध्ये एकदम उपरती आली की हे काय मी चालवलेलं आहे, 28 माणसांनी ह्याला मारलं तरी मी आपला बघतोच आहे. तेव्हा रातोरात त्याच्या बायकोला घेऊन तो जीपने तिथं पळाला आणि तिथे सगळ्यांना सांगितलं की हा मनुष्य असा आहे आणि हा अत्यंत भयानक मनुष्याच्या जवळ राहिलं नाही पाहिजे. तो पहिल्यांदा मला तो भेटायला आला, मी अशोका हॉटेलमध्ये थांबले होते, तर पोलिसांना घेऊन आला. तर साहेब म्हणाले पोलीस बिलीस घेऊन काय मनुष्य येतो आहे, त्याला विचारलं. त्यांनी सांगितलं की माझ्या मागे ते मारेकरी लागलेले, म्हटलं तुला कोणीही हात लावणार नाही, पोलिसांना सुट्टी कर, आधी पार होऊन गे. काही त्याला झालं नाही. अहो, ही भूत काय आणि राक्षस काय आहेत, परमेश्वराला भीतात, पण तुम्ही ह्यांना भीता, म्हणजे आता करायचं काय? तर हा गुरूंचा प्रकार सोडून टाकला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सद्गुरू नाहीत, ते आमचेच आहेत, सगळे आम्ही एक. सद्गुरूंमध्ये कोणताही दुजाभाव नाही. आपण ऐकलं असेल नामदेवांनी गोरा कुंभाराला जेव्हा भेटायला गेले, आता बघा कुठे गोरा कुंभार, कुठे नामदेव, त्यांना बघून त्यांनी स्पष्ट काढले शब्द, ते इतके सुंदर आहेत की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. म्हणजे काय, की जो निर्गुण जे ब्रह्म चैतन्य बघायला मी आलो होतो, तो तुझ्यामध्ये सगुण आहे रे गोरा कुंभार, तो सगुणात आहे. काय हे प्रेम आणि काय हा आदर, असं आपल्याकडे आजकाल कुणी बोलेल का? तोंड पूजेपणात आपण हुशार आहोत, पण ओळख तेव्हाच माणसाला माणसाची होते जेव्हा त्याला आत्म्याचं दर्शन घडतं. त्याच्या आधी जे काही आहे ते संबंध अज्ञान आणि काळोख. पहिल्यांदा ब्रह्मनिष्ठ झालं पाहिजे, ते झाल्यानंतर सगळे शास्त्र काय आहेत, हे मोठे मोठे लय साधू संत काय सांगत होते, ह्याचं सगळ्यांचं कसं एक मत आहे ते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आधी ती स्थिती आली पाहिजे आणि ती स्थिती येण्यासाठी थोडंसं ध्यान धारणा हे केलं पाहिजे. त्या पुस्तकात एक आणखीन मी वाचलं की चिदाभास याची क्षणभंगूर प्रवृत्ती असते. चिदाभास म्हणजे काय, की चित्ताचं जेव्हा प्रकाशित स्वरूप होतं तेव्हा ते क्षणभंगूर असतं, येतं जातं येतं जातं. त्यासाठी ध्यानधारणाही करावी लागते, पण तासन तास करायला नको, 10-15 मिनटंसुद्धा जर ध्यानधारणा केली तर होते. जेवढी वर्णनं सांगितलीत की सालोक्य सामिप्य हे सगळंच्या सगळं तुम्हाला मिळतं, इतकंच नव्हे पण तादात्म्य लाभतं. हे सगळं सहजोगाने घडण्यासारखं आहे आणि आम्ही ठाम सांगू शकतो की हे सगळं होऊ शकतं, हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. पण जसा एखादा विद्यार्थी नम्रतेने कोणत्या गोष्टीला शिकतो तसं आलं पाहिजे. उगीच प्रश्न विचारायला येऊन काही होणार नाही, नसते प्रश्न विचारता काय त्याचा फायदा होणार. प्रश्न एकच विचारायचा, माताजी आम्हाला परमेश्वर मिळेल का? चाल, आम्ही तिथेच विरगळलो. परमेश्वर हा मिळवला पाहिजे, बाकी सगळं तुम्ही का व्यर्थ करता? आमचा हा गुरु आहे, अहो तो तुमच्या काय बरोबर उभा राहणार आहे? किंवा आमचा हा पंथ आहे, सगळे बघितले पंथ लोक काय धंदे करतात ते.
किंवा आम्ही हे असं करतो, आम्ही हे पुस्तक वाचलं, ते पुस्तक तुम्हाला देणार, तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला काय ज्ञान झालं, तुम्हाला काय विद झालं ते सांगितलं पाहिजे. आणि जे विद झाला तोच तुमचा वेद आहे. विद झालं पाहिजे, विद म्हणजे तुमच्या नसांवर कळलं पाहिजे, ह्या बोटांवर तुम्हाला कळतं की सारीकडे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म तुम्हाला या बोटांवर कळतं, या पाच चक्रांवर आणि सहा आणि सात ह्या चक्रांवर. आता दाखवलेलं आहे इथे कुंडलिनी, हे श्रीचक्र काढलं आहे, पण कुंडलिनीचं सात चक्र तुमच्या हातावरती डावीकडे आणि उजवीकडे, तुम्हाला त्याची जाणीव होते, हे ज्ञान आहे. त्याची जाणीव होणे, त्याचा अनुभव येणे हे ज्ञान आहे. पुस्तकं भंडार नाही, चरपट पंजरी नाही, काहीतरी बडबडत राहून परमेश्वर मिळत नाही. समजा एखादा पोपट आहे, त्याला काही शिकवलं की राम राम म्हण, दुसरा पोपट त्याला नाही शिकवलं, तो न शिकताच त्या पोपटाजवळ राहून राम राम म्हणावं लागला, म्हणजे हा त्याचा गुरु झाला. हा पहिला पोपट त्याचा गुरु, तोही आपला राम राम म्हणतोय. त्याला म्हटलं, अरे तू राम राम का म्हणतोस? नाही, आमच्या गुरुनी आम्हाला सांगितलं, आमच्या महाराजांनी सांगितलं ना राम राम म्हणायला म्हणून म्हणतो. पण का म्हणतो रे बाबा? तुमच्या मंत्राला, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. ते आता हे फॉरेनर शिकणार आणि तुम्ही असेच बसून राहणार का? तुम्ही असेच वाया जाणार आहात का? ही अर्थता आहे का आईची आहे? कधी कधी समजत नाही की कसं सांगायचं डोकं फोड करून, तरी लोकांना समजवायचं तरी कसं? ह्यानी लाभ किती होतात, प्रकृती सुधारते, सगळं होतं. जसं आई आहे, कॅस्ट्रॉल द्यायचं असलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी चॉकलेट घालून देते, तसं मी सांगते. पण खरी गोष्ट आहे, खोटं काही सांगत नाही, खोटं काही सांगत नाही. जे सांगते ते खरं आहे, ते तुमच्या भल्यासाठी, हितासाठी आहे. कुंडलिनी काय ते तुम्ही शिकले अथवा नाही शिकले, लहान लहान मुलंसुद्धा पार होतात आणि त्यांनासुद्धा कळतं, कारण जाणीव येते ना. आता आज प्रकाश याचा पडलेला आहे, दिसतं ना डोळ्याला, त्याला काही शपथ घ्यावी लागते का? कस्तुरीचा जर सुगंध आला तर त्याच्यासाठी काही शपथ घ्यावी लागते की बाबा ही कस्तुरीचा आहे म्हणून, अरे बाबा सुगंध येतो ना नाकाला. तशीच त्याची आपल्या हातात जाणीव होती, इतकंच नव्हे तर जेव्हा हे ब्रह्मरंध्रातनं वाहू लागतं तेव्हा मनुष्य समर्थ होतो, समर्थ होतो. हात लावेल तो मनुष्य ठीक होणार, ज्याच्याकडे बघेल तिथे शुभ येणार, ज्या घरात उभा राहील ते ठीक होणार. एक अशुभ मनुष्य कुठे असला की सर्वांचं वाटोळं होतं. आता हे 300 माणसं आले, सांगायचं उदाहरण म्हणजे त्यापैकी एक मनुष्य चुकून, त्याला आम्ही काही परवानगी दिली नव्हती, पण तो अशुभ मनुष्य आहे आणि असेच गुरुबिरूंच्याकडे जाऊन त्याला भयंकर त्रास झालेला आहे. हे कर्दन काळ आहे. तो आता एका ह्याच्यामध्ये बसला, एका एरोप्लेनमध्ये बसून आला. आणि जेव्हा तो त्या एरोप्लेनमध्ये बसून आला तर त्यांचं एरोप्लेन बरोबर कराचीला थांबलं. त्यांना 2 दिवस त्या माणसाचा त्रास झाला, मग त्याला बंधनं बिंधनं देऊन निघून आले. एकही असा मनुष्य असला तर त्रासदायक असतो, तुमच्या नाशकाला तर इतके आहेत. तुमचं कसं होणार बाबा? त्याची सारखी काळजी मला वाटते. तुमच्या तरी लक्षात येऊ देत की मगरीवरती उभे आहोत तेव्हा कसं तरी आपलं भलं केलं पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. हे सांभाळून घेतलं पाहिजे, फार जरुरी आहे. की काय आहे कुंडलिनी काय आहे त्याच्याबद्दल आपले डॉक्टर सांगवीसारखे इतके म्हणजे हुशार मनुष्य, ते स्वतः जैन आहेत, पण जेव्हा पार झाले तेव्हा त्यांना सगळा मूर्खपणा दिसतो आहे सगळ्यांचा. आणि इतका हुशार, इतका विद्वान मनुष्य तिथे असताना सुद्धा लोक त्यांच्यापासून काही घेत नाही. आणि एक साधा कोळी, हरिश्चंद्र कोळी, आमचा साधा कोळी आहे, त्यांनी 1000 कोळ्यांना पार करून आणि सहयोगी बनवून टाकलं, म्हणजे काय म्हणावं लोकांना? उद्या जर कोणी जेलमध्ये सुटून आला आणि त्यांनी भगवं वस्त्र घातलं आणि देवाच्या गोष्टी केल्या की लागले त्याच्या पायात, एका मोलकर्णीच्या अंगात भूत आलं की लागले तिला कुंकू लावायला, काय डोकं नाही की काय तुमचं? मोलकर्णीच्या अंगात देवी आला का, देवीला अक्कल आहे की नाही? हे सगळं आपल्यामध्ये आहे, परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. तुझं आहे तुझंपाशी, ते स्वतः तुम्ही मिळवून घ्यावा, स्वतःचा आदर करावा, स्वतःच्या आयुष्याचं चीज करून घ्यावं, स्वतःचं भलं करावं. हेच एक आईला वाटणार, दुसरं काय पाहिजे? आईला असं वाटतं आपल्या जेवढ्या शक्त्या आहेत त्या माझ्या मुलांना मिळाव्या, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याचा आनंद उचलावा. या पलीकडे आईला तुम्ही काय देणार? त्याशिवाय जैन नाही.
एक समजलं पाहिजे सगळ्यांना तुमच्या आया आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आईचं प्रेम निर्वाज्य असतं, पण हे म्हणजे वाहत आहे नुसतं आणि ते वाया वाहत आहे, त्याचा काही उपयोगच होत नाही. विशेष करून नाशकासारख्या ठिकाणी पुष्कळ वर्षापासून मेहनत केलेली आहे. धुळ्याला आम्ही गेलो ते धुळच आहे, तिथे धूळ तशीच आहे म्हणून धुळेही सोडून टाकलं. आता नाशिक सोडून घेऊ नका म्हणजे झालं, काही लोकांनी जमूनच बसलं पाहिजे आणि सहयोग इथे चालवला पाहिजे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मग मी जागृती देते. पाणी कारण एवढ्या थोड्या भाषणामध्ये सगळं सांगू शकत नाही. उलट हे गुरूंचे प्रताप सकाळीपासून ऐकते म्हणून आज गुरूंवर तर मी बोलले की असा असा प्रकार आहे. विचारून घ्या, जर प्रश्न तुम्हाला असले तर विचारलेले बरे, नाहीतर मग कुंडलिनी जागृतीच्या वेळेला ते डोक्यात येऊन बसतील. विचारून घ्या. काय प्रश्न नाही का? काय प्रश्न असेल तर विचारून घ्या. तुम्हाला काय प्रश्न विचारले ते डॉक्टर साहेब सांगा, काही लोक काय प्रश्न विचारतात ते सांगा मला, मी तेच उत्तर देते. आपल्याला काय प्रश्न विचारले त्या लोकांनी ते सांगा. डॉक्टर पूछे सवाल पूछे डॉक्टर साहब, कशाचे डॉक्टर आहेत? अच्छा अच्छा फूड सायंटिस्ट. अच्छा 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 बच्चिया, फूड पर भी बहुत हो रहा है सहयोग में. हाँ 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 उत्तम. काय करता म्हणजे काय करता तुम्ही? हाँ असं का? वा 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 फार छान. आमच्या तिथे एक नारळीकर म्हणून आहेत, एक वरळीकर म्हणून आहेत, तिथे शिष्य आहेत आमचे, ते लोक ते पण सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी पुष्कळशा गोष्टी मी ज्या सायन्सबद्दल सांगितल्या होत्या त्या त्यांनी बघितल्या. जसं मी त्यांना सांगितलं होतं की कार्बन आयटम हा तुमच्या मूळाधार चक्रावर असतो आणि जर कार्बनचं तुम्ही जर फोटोग्राफिक हे काढलं कार्बन आयटमचं तर तुम्हाला लक्षात येईल की डावीकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा डावीकडे स्वस्तिक दिसतं, उजवीकडे बघितलं तर ओम दिसतं आणि खालून वर बघितलं तर क्रॉस दिसतो. तर त्यांनी त्याच्यावरती प्रयोग केले आणि ते सिद्ध करून दिले. आता परवा आले होते तिथे आणि त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं मुंबईला की हे आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे, आता आम्ही ह्याच्यावर पेपर्स काढणार आहोत. म्हणजे जे काही एक त्रिकालदर्शी बघू शकतो त्याची सिद्धता तुम्ही सायन्सने देऊ शकता आणि ती कशी देता येते त्याचं अगदी सांगोपांग सगळं काही व्यवस्थित तुम्हाला मिळू शकतं. सांगोपा त्याला काही तुम्हाला युनिव्हर्सिटी जायला नको काय नाही, ती सगळं व्यवस्थित सगळं केलेलं आहे. तेव्हा आपण ते बघावं आणि त्याच्यावरती विचार करावा. आता आपण फूड ह्याच्यामध्ये आहोत. आता आम्ही फूडवर पुष्कळ एक्सपेरिमेंट्स केले आहेत. तुमच्या राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये आमचे पुष्कळ शिष्य आहेत, तिथे पुष्कळचे डॉक्टर्सही तिथेच भेटले आम्हाला.
आता फूडवरती आम्ही जे अनुभव केले ते असं आहे की जर तुम्ही व्हायब्रेटेड पाण्याने, आता एक डॉक्टर हमीद म्हणून ऑस्ट्रियामध्ये एक UNचे ॲग्रिकल्चरल ह्याच्यावरती ही इज अन ॲडवायसर, ते ॲडवाईस देत असतात. आता त्यांना ऑस्ट्रियामध्येच एक विशेष काम दिलं आहे की ह्या ॲसिड ड्रेनपासून ठीक करायचं. तर व्हायब्रेटेड पाण्याने, ज्याला आम्ही व्हायब्रेशन्स देतो, चैतन्य ज्याच्यात आहे, त्या पाण्याने जर शेती केली तर त्यांच्याजवळ काही नव्हतं म्हणा, पण त्यांनी तरी ते कसतरी करून डिवाइस करून त्या पाण्याने शेती करून दाखवली की हायब्रिड, समजा जर एखादं हायब्रिडचं जर प्रॉडक्ट आला तर त्यांनी सूर्यकमळावरती सूर्यफुलांवरती केलं होतं. तर सूर्यफूल जे हायब्रिडचं आहे ते समजा इतकं उंच आलं, नॉन हायब्रिडचं इतकं उंच आलं, पण व्हायब्रेटेड पाण्याचा त्यांनी उपयोग केला नॉन हायब्रिडवर ते इतकं मोठं आलं आणि त्याच्यात एवढी एवढी फुलं लागली. आणि त्यांनी त्याचे फोटो वगैरे काढून आता आमचं आम्ही एक अनुसंधान म्हणून त्याच्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने जागा दिलेली आहे, इथे आम्ही त्याचे एक अनुसंधान काढतो आहे. त्याला कोणीही विलेजर करू शकतो. आता तुम्ही जर कुठेही खेडेगावात गेला आणि जर तिथे तुम्हाला फार छान अशी शेती दिसली, तुम्ही विचाराल ती सहयोगाचीच असली पाहिजे. हमखास दुसरी कोणाची असूच शकत नाही. सरळ विचार आहे कोणाची इथे म्हणजे सहयोगी आहे. आता त्यांना सगळ्यांना अनुभव येतो आहे ना त्याचा, की हे चैतन्य जर दिलं गेलं तर त्यांनी कधी कधी 8 पट 7 पट गाई दूध देतात चैतन्याच्या पाण्याने. तर ही गोष्ट वापरून बघायला पाहिजे ना. आपल्यामध्ये ही सर्व शक्ती आहे. आता जसं एक कॉम्प्युटर आहोत आपण, कॉम्प्युटरचं फक्त कनेक्शन लागायला पाहिजे. किंवा आपण कोणचंही इन्स्ट्रुमेंट, आता हेच इन्स्ट्रुमेंट आहे, अगदी बेकार आहे जोपर्यंत आपण ह्याला कनेक्शन देत नाही. तसंच आहे माणसाचं, एकदा कनेक्शन झालं कुंडलिनी म्हणजे ते घडतं. पण हे जे कुंडलिनी योग म्हणजे काही थिओरी नाही आहे, इट्स अ प्रॅक्टिकल थिंग. आणि तो आपोआप घटित होतो आणि आपोआप झाला पाहिजे. पण पुष्कळ लोकांचं कुंडलिनी योग म्हणजे त्याच्यात हे असं जळतं असं होतं वगैरे. आता एक कोण गृहस्थ आहे त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक कुंडलिनी योगावर, त्या माणसाची स्वतःच कुंडलिनी खाली थिजलेली आहे, तो काय लिहितो आणि असं होतं तसं होतं काहीतरी इकडून तिकडून वाचून, तसं काय होत नाही. सरळ कुंडलिनी सरळ वर जाऊन ब्रह्मरंध्र छेदते. त्याला अधिकारी मनुष्य पाहिजे आणि त्याचा अधिकार आत्मिक असायला पाहिजे. तो जगाचा अधिकार नसतो, आत्मिक असायला पाहिजे. ज्याच्यामध्ये आत्मिक अधिकार असेल तो कुंडलिनी जागृत करतो. आता डॉक्टर साहेबांनी किती लोकांना जागृत केलं. आमच्या एका विलेजमध्ये इथे धुमाळ साहेब आहेत, ते आलेत का आज, त्यांनी 10,000 माणसांना जागृती दिली. ते आता एक शेतकरी आहेत, 10,000 माणसांना जागृती देऊन कार्य केलेलं आहे. तर ज्यांनी हे कार्य केलं आणि बघितलं त्यांनाच तर समजेल ना. आधी हात तर घालायला पाहिजे. पर झाला आता, आणखी तर कोणाला काय प्रश्नच नाही आहेत ना, का प्रश्न आहेत. स्वतःची शक्ती स्वतःजवळ जी आहे ती मिळवून घ्यायची फक्त, काही त्याच्यात करायचं नाही, काही त्याला तुम्हाला द्यायचं नाही घ्यायचं नाही, आपोआप घटित होत. बरं, डॉक्टर साहेब सांगतात की इथे नाशकाला सुद्धा, खरं नाशकाबद्दल निराश आहेत फार, सुद्धा एक घटना घडली. ती म्हणजे अशी की एक मुलगी फार आजारी होती आणि डॉक्टरने सांगितले काय बचावणार नाही आणि ती केंद्रावर येऊन बरी झाली. म्हणजे कमाल आहे नाशकाची सुद्धा. पण आत्ताच परवा आम्ही ह्याला एक मुलगी होती, तिला 5 महिन्याची, तिला होल होता हार्टमध्ये, भोक होतं आणि तिचा सारखं धाप लागलेली आणि डॉक्टरने सांगितलं होतं की ही मरूनच जाणार आहे, ही काय वाचणार नाही. तर तिची आई आणि वडील दोघं जण ते तिला हॉस्पिटलमधनं घेऊन आले. एक क्षणभर ते थांबतात, लगेच थांबून सगळं होऊन व्यवस्थित झोपली. आता आमचे ड्रायव्हरच आहेत, ते म्हणाले माताजी रात्री मी असा झोपून गेलो तर माझा खांदा जो होता तो एकदम आखडून गेला. आता झालं, डॉक्टर लोक तर काही ठीक करू शकत. म्हटलं तुम्ही इकडे आहे ना, आता मी ठीक करते. 2 मिनिटात ते ठीक झाले. एक आमच्याकडे आर्किटेक्ट आहेत, आता आलेले आहेत, त्यांना हो ब्लड कॅन्सर झाला होता.
डॉक्टर सांगितलं तुम्ही आता मरणार, तो अगदी मरणस्थितीला गेलेला, चांगले आता आर्किटेक्ट आहे. आजार बिजार तर बरे होतातच, त्याच्यात काहीच विशेष नाही, मानसिक शांती मिळते. तिसरं म्हणजे तुम्ही स्वतः शक्तिवान होता, तुमच्या प्रकाशात लोक चालू शकतात. काय हो, ह्यांच्या मुलीलाही बरं नसायचं, सांगा सांगा. माताजींना विनंती करून ती सत्य हकीकत आपल्यासमोर मांडत थोडक्यात मांडतोय. माझ्या मेवण्याची मुलगी आहे, गेल्या 4.5 वर्षापासून तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. तिला आत्तापर्यंत जवळजवळ 80 शॉक दिलेले होते आणि जे काही इतर प्रकार आहे, गंडे तोडे, झप झप किंवा महाराज बुवाबाजी वगैरे, हे सर्व प्रकार केले गेलेले होते. आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी 23 ऑक्टोबरला अशी स्थिती होती की इथल्या एका प्रख्यात डॉक्टरनी ज्यांची ट्रीटमेंट होती त्यांनी सांगितलं की त्या आयुष्यभर हिला ह्या झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि झोपून ठेवा. आणि त्यावेळेस तिची अशी परिस्थिती होती की तिला जेवण जात नव्हतं, झोप येत नव्हती आणि संबंध शरीराचा बॅलन्स गेलेलं होतं, हात असा भयंकर थरथरत होता. अशा स्थितीत आम्ही तिला आमच्या घरी 24 ऑक्टोबर रोजी आणलं, त्यावेळेस शुक्रवार होता. आणल्यानंतर प्रथम सहजयोगाची जी काही ट्रीटमेंट आहे, ध्यानाची वगैरे, ती तिला सुरू केली. अर्थात तोपर्यंत तिला जी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं होतं त्या गोळ्या आम्ही दिल्या होत्या त्या दिवशी. पण त्या दिवशी तिला झोप आली जी झोप येत नव्हती ती. मंगळवारी इथल्या सेंटरवर आम्ही तिला नेलं, त्यावेळेस सगळे सहजयोगी जमलेले होते, सर्वांनी तो अनुभव घेतला. त्यावेळेस तिला उभंसुद्धा नीट राहत नव्हतं, शरीर थरथरत होतं. डॉक्टर संघवे यांनी सांगितलं की हिला एकही औषध द्यायचं नाही, फक्त सहजयोगाची जी काही ट्रीटमेंट आहे आणि ध्यानधारणा आहे तीच करायची, बाकी काही करायचं नाही. त्याप्रमाणे आम्ही त्या दिवसापासून तिचे सर्व औषधोपचार बंद केला आणि 3 किंवा 4 दिवसात तिचा हात थरथरणं बंद झालेलं आहे. नंतर तिला झोप यायला लागली, जेवण जायला लागलं, ती काम करायला लागलं, काम करायला लागली. अवघे 2 महिने झालेले आणि आज ती इथे उपस्थित आहे. संध्या उभी रहा, उभी रहा, इकडे सर्वांकडे बघ. हीच ती मुलगी आहे की जी अगदी व्यवस्थित झालेली आहे, व्यवस्थित काम करते. सहजयोग हा चमत्कारासाठी निश्चित नाही आहे, हा आत्मसाक्षात्कारासाठी आहे. पण ते करीत असताना अशा अनेक गोष्टी घडतात याची प्रचिती सर्वांनाच मिळते सहजयोगात. आपणासमोर ती यावी या हेतूनच मी आलेलो आहे, बाकी याच्यात दुसरा काहीही हेतू नाही. पण हे साक्षात उदाहरण आहे आणि हे केवळ श्री माताजींची कृपा आहे इतकंच आम्ही म्हणू शकतो. जय श्री माताजी. आता कुंडली जागृत करते, मग दे त्याच्या. आता पहिल्यांदा आपण जर टोप्या वगैरे घातल्यास तर काढा, कारण ब्रह्मरंध्रावरती आशीर्वाद यायला पाहिजे. आणखी गंडे दोरे कुणाचे काही बांधे असतील ते काढून टाका. काशीचा गंडा वगैरे सर्व पैसे कमवण्याचे धंदे आहेत, असं कुठे शास्त्रात आधार नाही या गोष्टींना. तर कोणचा गंडा वगैरे असेल किंवा काळं वगैरे गळ्यात घातलं असेल, मंगळसूत्र सोडून बाकी सगळं काढून टाका. आणि आता तुमचे गुरुबिरू कोणी असले काही असले तरी तो विचार सोडायचा. आता हे गृहस्थ जे करतायत तिकडे पुष्कळांचं लक्ष जात आहे, हे काय नाही, ते आपली कुंडलिनी वर बांधून ठेवतायत, बघ दुसरं काय नाही. ते आता हातातनं सगळं व्हायला लागल्यावर तुम्ही हात वापरता की ह्या कुंडलिनीचं जे काही बांधणं आहे
किंवा तिला पुढे सरकवणं आहे ते नुसतं बोटाने असं करूनसुद्धा होतं. स्वतःला जर बंधन दिलं असं तरी त्या बंधनाने आपलं रक्षण होतं. दुसऱ्याला बंधन द्यायचं असलं तर जो मनुष्य तुमच्या विरोधात आहे, तुम्हाला त्रास देतो, अत्यंत दुष्ट आहे, तोसुद्धा नरम पडू शकतो. साधं ह्या हातामध्ये सगळी शक्ती येते, सगळ्या हाताशी येते सगळं. बोटांवर मराठीत म्हणतात तसं सगळं बोटांवर उडतं. बरं, आता सगळ्यांनी टोप्या काढून घ्याव्यात, वाटलं तर चष्माही काढावा, कारण काय डोळे काय आता बंद करायचे सगळ्यांना. दोन्ही हात माझ्याकडे असे ठेवायचे. आता मी स्वतःच तुमची कुंडलिनी तुम्ही कशी चढवायची ते सांगणार आहे. म्हणजे आता डोळे मिटायच्या आधी तुम्ही इकडे लक्ष दिलं तर पहिल्यांदा हृदयावरती आपलं हृदयचक्र जे आहे तिथे आत्म्याचं स्थान आहे, तिथे ठेवायचं. दुसरं आपलं पोटाच्या वरच्या बाजूला सगळं डावीकडे काम करायचं, डावा हात माझ्याकडे करायचा, डावीकडे काम आहे. पोटाच्या वरच्या बाजूला मी सांगेन तसं डावीकडे असा हात ठेवायचा, हे गुरुचं तत्व आहे. ते आपलं जर खराब झालं असेल तर तेही ठीक होऊ शकतं. त्याच्यानंतर खाली जे आहे ते शुद्ध विद्येचं आहे, म्हणजे ज्यांनी ही सर्व सृष्टी हे ब्रह्मचैतन्य वापरून सर्व कार्यान्वित असतं त्या ब्रह्मचैतन्याला चालवणारी जी शक्ती आहे ती ह्या स्वाधिष्ठान चक्रात आहे. म्हणून खाली असा हात घालायचा टाळ्याकडे, मग परत वरती पोटाच्या वरच्या बाजूला, मग हृदयावर. आणि मी साध्या मराठीत बोलत आहे, काही असं मी काही मेडिकलचे वगैरे शब्द वापरत नाही. नंतर हा उजवा हात इथे ठेवायचा या ठिकाणी आणि अशी मान वळवून घ्यायची. हे श्रीकृष्णाचं स्थान आहे, विष्णुमायेचं. आता हे स्थान कशाने धरतं? जेव्हा मनुष्य मी फार वाईट आहे, माझ्यात हे दुर्गुण आहेत, अमुक तमुक असा विचार करत राहतो. बहुतेक हे उपटसुंभ असं सांगत असतात की तुम्ही फार पापी आहात आणि पैसे काढा म्हणजे तुमचं पाप धुतलं जाईल असं त्यांचं मत असतं. तेव्हा असे ज्या लोकांना विचारतो त्यांचं हे चक्र फार धरतं आणि आज सगळ्यांचं धरलेलं आहे. हे इथे असा ठेवायचं आणि असं डोकं मागे इकडे फिरवायचं. नंतर हा हात कपाळावर असा आडवा धरायचा आणि असं दाबून धरायचं. मागच्या बाजूला हे आज्ञाचक्रावरती मागच्या बाजूला असा हात मागे इथे धरायचा डोक्याला मागच्या बाजूला आणि असं डोकं त्याच्यावर असं पेलून घ्यायचं. त्याच्यानंतर हात असा सबंध उघडून घ्यायचा आणि असा तळ हात बरोबर मधोमध इथे ब्रह्मरंध्रावर जिथे आपली टाळू होती पूर्वी, बघा तळ हात आणि टाळू त्याच्या बरोबर मधोमध ठेवून असा दाबायचा आणि सातदा फिरवायचा. ते मी सांगेन एकानंतर एक आपल्याला सांगेन आणि ते बरोबर घटित होईल. आता डावा हात माझ्याकडे करा. काही हलायचं नाही, काही मंत्र म्हणायचं नाही, काही नाही, स्थिर भावानी स्तब्ध बसायचं. फक्त मनात इच्छा ही ठेवायची की आम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे. त्याच्यात जबरदस्ती करता येत नाही, कारण स्वतंत्रता आहे तुम्हाला. आता डोळे मिटा आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा डावीकडे. हृदयावर ठेवून एक प्रश्न मला विचारायचा, जो मूलभूत प्रश्न आहे. श्री माताजी, मी आत्मा आहे का असा प्रश्न विचारायचा. श्री माताजी, मी आत्मा आहे का असा प्रश्न तीनदा विचारायचा. हृदयापासून तुम्ही जर आत्मा आहात तर तुम्हीच तुमचे गुरु आहात, तुम्हाला कुणी दुसरा गुरु नको. आणि अशाने तुमचं गुरुतत्व पण स्वच्छ होतं. म्हणून हा उजवा हात पोटावर डावीकडे दाबून धरायचा, डावा हात माझ्याकडे सतत असला पाहिजे. आता हा हात पोटावर दाबून तुम्ही दुसरा प्रश्न विचारा मला, जो मूलभूत आहे. श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे का असा प्रश्न तीनदा विचारा. श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे का असा प्रश्न तीनदा विचारा. आता उजवा हात ओटीपोटात खाली डावीकडे खालच्या बाजूला दाबून धरायचा परत. आता मी सांगितलं शुद्ध विद्येचं स्थान आहे किंवा त्याचं चक्र आहे, त्याबद्दल जबरदस्ती करता येत नाही.
म्हणून तुम्हाला मागून घ्यावं लागतं आणि म्हणावं लागतं, श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी, ते मागितल्याशिवाय आम्ही देणार नाही, जबरदस्ती करता येत नाही। श्री माताजी आम्हास आपण शुद्ध विद्या द्यावी असं दाबून धरायचं, साधा म्हणायचं, कारण ह्या चक्राला सहा पाकळ्या आहेत म्हणून साधा म्हणायचं। पुढे साधा म्हणायचं, आम्हाला शुद्ध विद्या द्यावी, डोळे मिटून ठेवायचे, डोळे नाही उघडायचे। आता कुंडलिनीचं जागरण सुरू झालं, तिचं स्पंदन सुरू झालेलं आहे, त्रिकोणाकार अस्थितनं कुंडलिनी जागृत होऊन वर येते आहे, तेव्हा तिची आता आपण मदत केली पाहिजे। पुढे म्हणजे डोळे मिटून घ्या सगळेजणं, डोळे उघडू नका। हां, आता इथून आता हा उजवा हात परत डावीकडेच पोटावरती, पोटाच्या वरच्या बाजूला दाबून धरायचा, आणि आता इथे पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं की श्री माताजी मीच माझा गुरु आहे असं दहा दहा म्हणायचं, म्हणजे कुंडलिनी ह्या चक्रातून वर येते। श्री माताजी मीच माझा गुरु आहे, पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचं, मीच माझा गुरु आहे, ही सर्व सद्गुरूंची कृपा आहे की तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता। दहा दहा म्हणायचं, आत्मा हाच गुरु आहे आणि तोच सगळं शिकवतो, ठीक आहे की वाईट आहे, कसं वागायचं कसं नाही वागायचं हे संबंध तो शिकवतो। हां, दादा म्हणा, आता हाच हात परत हृदयावरण्याचा, इथे परत पूर्ण विश्वासाने, पूर्ण विश्वासाने स्वतःबद्दल विश्वास ठेवून म्हणायचं, श्री माताजी मी आत्मा आहे, पूर्ण विश्वास स्वतः ठेवून, शंका करायची नाही, तुम्ही काय आहात ते तुम्ही जाणालच, पण पूर्ण विश्वासाने म्हणायचं, श्री माताजी मी स्वयं स्वतः आत्मा आहे। असं बारादा म्हणायचं, या चक्राला बारा पाकळ्या आहेत, नम्रपणे पण आत्मविश्वासाने म्हणायचं। परमेश्वर हा आनंदाचा, प्रेमाचा सागर आहे, करुणेचा सागर आहे, पण सगळ्यात जास्त तो क्षमेचा सागर आहे, आणि त्याच्यासमोर आपण कोणती अशी चूक करू शकत नाही जो परमेश्वर स्वतःच्या अनंत सागरामध्ये ती चूक विलीन करून घेऊ शकणार नाही, ही त्याची शक्ती आहे। क्षमा करणे ही परमेश्वराची शक्ती आहे, म्हणून स्वतःला दोष लावून आपण घेतलेला आहे तो सोडून टाकायचा, आणि आता उजवा हात मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये ठेवून मान उजवीकडे वळवून घ्यायची, उजवीकडे मान वळवायची। ह्या ठिकाणी आपण असं म्हणायचं की श्री माताजी मी दोषी नाही आहे, मी कोणचा दोष घेत नाही, मी पतित नाही आहे, मी आत्मा आहे, मी दोषी नाही आहे, असं सोळादा म्हणायचं। श्रीकृष्णाला सोळा कळ्या आहेत, तसेच त्याच्या ह्या चक्राला सुद्धा सोळा कळा आहेत, म्हणून इथे सोळादा म्हणायचं, मी दोषी नाही। कोणी काही सांगितलं असलं तरी ते विसरून जायचं, काही तुमच्यात दोष नाही, काहीही तुमच्यात चुकलेलं नाही, आणि जर ते चुकलेलं परमेश्वर ठीक करू शकत नाही तर त्याच्या शक्तीलाच तुम्ही एक तऱ्हेचं आव्हान दिलेलं आहे। हां, सोळादा म्हणा, हृदयापासून म्हणायचं, आता हा उजवा हात
डावात माझ्याकडे ठेवायचा व्यवस्थित आणि आपल्या डोक कपाळावर आडवा धरायचा आणि दोन्हीकडनं दाबायचा. आता ह्या ठिकाणी आज्ञाचक्रावर आपण सर्वांना क्षमा केली पाहिजे. तेव्हा पूर्ण हृदयाने असं म्हणायचं की माताजी मी सर्वांना क्षमा केली, श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली. हृदयापासून म्हणा. पुष्कळ लोक असं म्हणतात की माताजी फार कठीण आहे सगळ्यांना क्षमा करणं, पण तुम्ही काहीही करत नाही. जरी क्षमा केली अथवा नाही केली तुम्ही काहीही करत नाही. फक्त मनामध्ये जर तुम्हा कुणाच्याबद्दल तीढ असेल किंवा राग असेल किंवा दुखवलं गेलं असेल तर मात्र तुम्ही दुसऱ्या लोकांच्या हातात खेळत आहात. म्हणून मी सगळ्यांना एक सार क्षमा केली असं म्हणायचं, आठवण बस करत बसायची नाही. हृदयापासून म्हणा मी सगळ्यांना एक सार क्षमा केली. आता हा उजवा मागे डोक्याला ठेवून डोकं मागे घालून त्याच्यावर पेलून धरायचं. आता ह्या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी म्हणून परमेश्वराला असं म्हणायचं की हे परमेश्वरा आमच्या हातून जरी कधी चुकलं असेल तर क्षमा कर. नुसते एकदा क्षमा मागून घ्यायची. डोळे उघडू नये, डावा हात माझ्याकडे ठेवावा. डोकं पेलून हृदयाने म्हणायचं की हे परमेश्वरा जर माझ्यातून कधी काही चुकलं असेल तर क्षमा कर. त्याच्या पलीकडे आता चुका मोजत बसू नये, मुळीच नाही. तुम्ही योगी जन आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे. हां, आपलं महात्म्य लक्षात घेतलं पाहिजे. आता हा हात पूर्णपणे उघडून घ्यायचा, उजवा हात ताणून घ्यायचा आणि त्याचा मध्यभाग जो तळ हात आहे त्याचा मध्यभाग बरोबर टाळूवर ठेवून दाबायचा आणि ते सातदा फिरवायचा हळूहळू दाबून. आणि असं म्हणायचं की श्री माताजी मला आत्मसाक्षात्कार द्यावा. त्याला कारण असं आहे की तुम्ही मागितल्याशिवाय आम्ही जबरदस्ती करू शकत नाही, तुम्ही मागायला पाहिजे. श्री माताजी आम्हाला आपण आत्मसाक्षात्कार द्यावा असं मागून घ्यायचं. ते असं डोक्याला असा हात ठेवा डोक्यावर आणि टाळूकडे लक्ष ठेवायचं आणि दाबून हळूहळू सातदा असं म्हणायचं, कारण सर्व चक्रांची सात पिठं आपल्या ह्या सहस्त्रार आपण म्हणतो त्या सहस्त्रारात आहे म्हणजे डोक्यात आहे. सातदा म्हणायचं. आता हळूच उजवा हात खाली घ्या, हळूहळू डोळे उघडायचे. डावा हात टाळूवर धरायचा, डावा हात उजवा हात असा जरा वर घेऊन आणि डाव्या हाताने इथे टाळूवर डोकं जरा खाली असं वाकवून बघा इथे डोक्याला असं हळूहळू थंड थंड येत आहे का. ही कुंडलिनीची जागृती म्हणजे कुंडलिनी तुमच्या ब्रह्मरंध्रातनं निघाली, येते का बघा थंड थंड वाटतंय काय ते. येतो शंकराचार्याने सलीलम सलीलम असं म्हटलेलं आहे त्याला. आता डावा हात माझ्याकडे उजव्या हाताने बघायचं. आता परत उजवा हात माझ्याकडे आणि डाव्या हाताने बघायचं. आता दोन्ही हात असे वर करून मान मागे घालून एक प्रश्न विचारायचा मला. श्री माताजी हे जे आम्हाला थंड लागत आहे थंड थंड वाटत आहे ही ब्रह्मशक्ती आहे का, ही प्रभूची प्रेमशक्ती आहे का, असा प्रश्न तीनदा विचारायचा. वर दोन्ही हात करून मानाशी वर करून विचारायचं. हातात असे गार गार वाऱ्यासारखं वाटेल.
हे सगळीकडे चराचरामध्ये पसरलेलं ब्रह्म आहे, ते हाताशी लागेल. आता हात खाली करा आणि बघा हातात येत आहे का गार. हात खाली करा. आता माझ्याकडे बघताना निर्विचार राहता येतं, निर्विचार. माझ्याकडे बघा आणि विचार करू नका. जर तुमचं एखादं कुलदैवत असेल तर असं विचारायचं मनामध्ये की ही ती शक्ती आहे का, त्या देवतेची शक्ती आहे का. असा तीनदा प्रश्न विचारायचा. आता ज्या लोकांच्या डोक्यातनं टाळूतनं थंड वारा आला असेल किंवा हातावर येत असेल त्यांनी दोन्ही हात वर करायचे. ज्यांच्या आलं असेल त्यांनी, ज्यांच्या हातात गार येत असेल त्या लोकांनी आणि ज्यांच्या डोक्यातनं टाळूतनं निघालं त्यांनी. छान, बहुतेक सर्वांच्याच आलेलं आहे. ज्यांच्या नाही आलं आहे त्यांना बघावं लागेल, ते आम्ही बघून टाकू. तर एकंदरीत इतके लोक पार झाले. आता पुढे काय करायचं, कसं वागायचं, त्यासाठी इथे पुस्तकं आहेत, फोटो आहेत, ते घ्या. पण सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्हाला सेंटरवर आलं पाहिजे. मला असं वाटतं सेंटरवर येऊन फोटो घ्या ते बरं होईल. आपण एक दिवस देवासाठी ठेवायचा आठवड्यातनं, एक दिवस काही जास्त होत नाही. आणि जाऊन परमेश्वर आपल्यामध्ये स्थिरावला पाहिजे, कारण चिदाकाश ह्याची क्षणभंगूर प्रवृत्ती आहे. तेव्हा ते येईल जाईल येईल जाईल, त्याला स्थिरावं लागतं. आणि त्या स्थिरावण्यासाठीच इथे तुमच्यासाठी फार सुंदर एक सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ते मिळवलं पाहिजे, सगळ्यांनी मिळवलं पाहिजे. मी आधीच तुमच्याकडनं वचन घेतलेलं आहे आणि माझं वचन मोडायचं नाही. दर्शनाचा आपल्याकडे फार वेळ आहे. दर्शन म्हणजे खरं काय आहे की आत्मसाक्षात्कार. असे तर देवळं पुष्कळ आहेत दर्शनासाठी, पण जर दर्शन घ्यायचं असलं तर आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. परीक्षा आलं नाही का तुमच्या? काय झालं? हीट आली ना. हां, तुम्ही ते केलेलं आहे काहीतरी दुसरं जरा नाभीवर, म्हणून बघितलं पाहिजे. या ना उद्या या, मी बघून टाकते. आता येतील सगळे लोक, त्यांच्यासमोर करून टाकतो. राईट हँड माझ्याकडे, लेफ्ट हँड असं ठेवलं तर हीट चालू जाईल. राईट हँड माझ्याकडे ठेवा आणि लेफ्ट हँड इकडे. हां, थंड येऊ लागेल हळूच. या लागला बघा डोक्यावर. ते गोपी कृष्णाचं तर नाही केलं तुम्ही? अरे युसलेस फेलो. त्याला काही चरित्र आहे का त्या माणसाला? काय करता तुम्ही लोक, युसलेस मनुष्य आहे, ॲब्सोल्युटली युसलेस. त्याला जाऊन त्याच्या फॅमिलीच्या बद्दल माहिती काढा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. कसा मनुष्य सच्चील असायला पाहिजे नाही का, पवित्र असायला पाहिजे. इज जस्ट मनी स्पिनिंग, दॅट्स ऑल. त्याच्यामुळे झालं आहे मला वाटलंच लक्षात तुम्हाला. ते आत्ता ठीक करून घ्या, आम्ही त्याचे पुष्कळ ठीक केले. आम्ही त्याचा जो यू जीन आहे त्याला सुद्धा या रा त्या कोण मनुष्य होता महेश योगी, महेश योगींनी त्याला त्रास दिला त्या युजीनला आणि त्याला आम्ही ठीक केलं. आणि मग तो ह्याच्या फंद्यात फसला आणि म्हणे माताजी मी तिकडे पैसे कमवतो. म्हटलं वा, तुला ज्या गोष्टीचा त्रास झाला तेच तू करून राहिला. सगळ्यांच्या विरुद्ध सुरू आहे नशिबानी. आम्ही सगळ्यांना 1970 सालापासून बोलतोय. त्याचे किती शिष्य आले आपल्याकडे ठीक व्हायला? बहुतेक काय आहेत की हे सगळे पैसे कमवण्यासाठी बाहेर गेले, दुसरं काही नाही. आणखीन आमचं असं जाणं झालं की आमचे साहेब इलेक्ट झाले याला फॉर दिस जॉब.
आपल्याला माहीत असेल ही इज अ सेक्रेटरी जनरल ऑफ इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन UN सेक्रेटरी जनरल आहे. त्याच्यामुळे इलेक्शन झाल्यामुळे आम्ही इंग्लंडला गेलो तेव्हा त्यांचं नशीबच आहे म्हणा म्हटलं पाहिजे. आता सगळे झाले पार आले आहेत आता सगळे एकावून एक कंदेवीर आहेत बघा. बर त्यांना येऊ देत मग सगळ्यांना दर्शन घेतल्याशिवाय बघायचं. आता एक निघाला त्याच्यात आठ हात निघाले आमच्या एका फोटोत आठ. हां हो हो येऊ दे इथून समोर पाया नाही पाया नाही आहे तुला ठेवा तिथे तुला ठेवा. नाही नाही बरं नाही खालो प्लीज कीप दिस ही फुलं ठेवा. बोलो कब तक आ रहे हां अब कितना बज रहा है कितना बज रहा है 9 बजे वहां से निकलिए कह देना. मैंने खाना भी नहीं खाया. अच्छा तुम्ही पार आहात ना तुम्ही पार झाले तुम्ही असं म्हणायचं इच्छा अशी करायची माता तुम्हाला एखादा चमत्कार पूर्ण पाहिजे काहीतरी चमत्कार असा विनंती करू. अनेक आले चमत्कार पूर्ण तुम्हाला मिळाला तुम्ही घरी आले हो मला माहिती. आता जाऊ दे बाकी सगळ्यांना या. आता पुढे सहयोग करायचा बरं का सगळ्यांनी या बायकांनी सुद्धा. आणि हे गुरु पोसायचे नाहीत तुमच्या नवऱ्याचे पैसे काही गुरु पोसण्यासाठी नाही. द्या पुढे घाला त्याला.